जे काही माझं म्हणणं आहे ते मागे मी मांडलं. आजही ईडी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यासाठी जात आहे आणि नेहमीच मी ईडी कार्यालयाला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. आजही जे काही प्रश्न विचारतील त्यांना देणार. ईडी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या भूखंडाची चौकशी सुरू आहे तो भूखंड मुळात वादग्रस्त आहे. हा भूखंड MIDCचा असं सांगितलं जातं, परंतु या क्षणापर्यंत हा भूखंडाचा ताबा MIDCकडे नाही. भूखंडाची भूसंपादनाची प्रक्रिया MIDCने केलेली नाही. कोणताही मोबदला या संदर्भामध्ये MIDCने दिलेला नाही. हा आता ज्यावेळेस खरेदी केलं त्याच क्षणाला या भूखंडावर मूळ मालकाचं नाव होतं आणि इतर हक्कामध्ये MIDCचं नाव होतं. 1971ला काढलेल्या नोटिफिकेशननुसार आज MIDC आपला दावा करत आहे. MIDCने या ठिकाणी सांगावं किंवा याच्यावर ताबा माझा आहे, आम्ही भूसंपादन केलेलं आहे आणि याचा दिलेला आहे. हा भूखंडाचा प्रश्न राहत नाही. त्यांचा भूखंड असं म्हणून मला मान्य करावं लागेल. मुळामध्ये जर खाजगी व्यवहार आहे त्या व्यवहाराची चौकशी यापूर्वी 5 वेळा झालेली आहे. यामध्ये अँटी करप्शन डिपार्टमेंटने 2 वेळा चौकशी केली, बंड गार्डन पोलीस स्टेशनने चौकशी केली, व्होटिंग समितीने चौकशी केली. या व्यवहाराची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून 2 वेळा स्क्रुटिनी झाली. वेगवेगळ्या एजन्सीजकडून चौकशी झाल्यानंतर अँटी करप्शनने या ठिकाणी या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही अशा स्वरूपाचा सी समरी अहवाल क्लोजर रिपोर्ट हा पुण्याच्या न्यायालयामध्ये दिलेला. त्यामध्ये आता 5 वर्षानंतर परत त्याची चौकशी ईडीच्या माध्यमातून सुरू आहे. आणि मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टी सोडून NCP गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू झाली. मला हेतूबद्दल शंका आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय वास येतो आहे. आणि या ठिकाणी गेल्या 8-10 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत आहे की कुछ होनेवाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कार्यकर्त्यांना याची माहिती होती. हा म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा आहे की राजकीय हेतूने या ठिकाणी कुणीतरी हे करत आहे. तर जे काही असेल उभ्या महाराष्ट्राला हा विषय माहिती आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं जायला मी सक्षम आहे, तयार आहे. आणि यामध्ये मला कसं तरी अटकवण्यात यावं असा याच्यामागे प्रयत्न दिसतो आहे. मुळामध्ये ज्या व्यवहाराशी माझा संबंध नाही हा व्यवहार मी केलेला नाही. हा व्यवहार माझ्या बायकोने केलेला, जावयाने केलेला आहे. आणि त्यांनीही खाजगी मालमत्ता म्हणून व्यवहार केलेला आहे, सरकारी मालमत्ता म्हणून नाही. आणि वारंवार गावामध्ये दिलेला आणि त्यानुसार ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असे अहवाल वेगवेगळ्या एजन्सीने दिलेले आहे. तरी आता परत त्या होते आहे. परंतु जे काही चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे. त्याच्यामुळे आज ईडी कार्यालयाकडे मी आलेलो आहे. आता ईडी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्या माहिती मी देणार आहे. परंतु मला या संदर्भामध्ये सगळा राजकीय वास येतो आहे. कसंही करून याच्यामध्ये नाथाबोला एकनाथकरांना अडकवलं पाहिजे अशा स्वरूपाचं वातावरण आज आमच्या विरोधकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. त्याचा अर्थच असा आहे की कार्यकर्त्यांना बाबीची माहिती आहे. त्या मुळामध्ये मी सांगितलं की आमच्या माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खाजगी आहे. MIDCने आजही सांगावं की आम्ही याचा ताबा घेतलेला आहे, या जमिनीचा आम्ही मोबदला दिलेला आहे, या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यांनी सांगावं ना. त्यांनी जर सांगितलं तर प्रश्नाचे तुकडे आम्ही दोषीच आहोत त्यामध्ये. तो त्याचा खाजगी मालकाचं त्याच्यावरून बोलून त्याचं नाव आहे, इतर हक्कामध्ये MIDCचं नाव आहे अशा स्वरूपामध्ये हा व्यवहार करणं माझ्या नॉलेजप्रमाणे गैर आहे असं नाही आहे. तो खाजगी व्यवहार आहे.